बातमी रत्नागिरीमधून आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळल्याचा व्हिडिओ आणि फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल झालेला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडनं याची दखल घेण्यात आली आहे. बुरुज ढासळण्यापाठीमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी नियुक्त केल्या गेलेल्या पंचांनी JSW या कंपनीवरती आरोप केला. समुद्रामध्ये गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून JSW या कंपनीच्या जेट्टीचं काम सुरू आहे. समुद्रात साधारणपणे 200 ते 250 मीटर अंतरावरती होत असलेल्या ड्रेझिंग आणि ड्रिलिंगमुळे या गडाच्या बुरुजाला तडे गेल्याचा आरोप पंचांनी केला. यासंदर्भात आता कारवाई काय करायची याचा निर्णय घेतला जाईल. तर पंचांनी केलेल्या आरोपांसंदर्भात JSW कंपनीनं काय स्पष्टीकरण दिलंय ते आपण पाहूया. किल्ल्याचा बुरुज ढासळलाय, त्याला कंपनीचं ड्रेझिंग जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे, पण याबाबतचा कोणताही अहवाल किंवा याविषयीची विचारणा आम्हाला झालेली नाही, त्यामुळे याबाबतीत अहवाल मिळेल किंवा विचारणा केली जाईल त्यावेळेला अधिकृतपणे याला आम्ही उत्तर देऊ. रत्नागिरीतनं आपले प्रतिनिधी अमोल मोरे आपल्यासोबत आहेत. अमोल, कसं नुकसान या किल्ल्याचं होत आहे गेल्या काही दिवसांपासून, आणि दुसरा मुद्दा म्हणजे जी समिती नियुक्त झाली होती कारणं शोधण्यासाठी, त्या समितीचा अहवाल काय सांगतो? नंदा, मी आत्ता त्याच जयगड किल्ल्याच्या बुरुजाच्या ठिकाणी आहे. हाच तो बुरुज आहे जो ढासळल्याचा आरोप, अर्थात त्याला जे ड्रिलिंग किंवा ड्रेझिंगचं काम सुरू आहे JSW कंपनीचं, त्यामुळं ह्या बुरुजाची अवस्था झालेली आहे किंवा तो ढासळतो आहे, त्याला तडे गेले असा आरोप साधारणपणे पंचांनी केलं किंवा पंच यादीमध्ये तसा उल्लेख आहे, तो हाच बुरुज आहे. जर आत्ता एकंदरीत आपण याची अवस्था दुरावस्था बघितली तर ह्या व्हिडिओतून किंवा ह्या चित्रातून आपल्याला अधिक स्पष्ट होतं आहे की सध्या हा बुरुज कोणत्याही वेळेला कोसळेल अशा अवस्थेमध्ये आहे. त्याला मोठमोठे तडे गेलेले आहेत, झाडं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत. अर्थात याचं एक कारण आहे, काही दिवसांपूर्वी हे जे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले त्यावेळेला मी काही अभ्यासकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला होता, काही इतिहास संशोधकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यावर त्यांची प्रतिक्रिया अशी होती की झाडं देखील उगवलेली आहेत, शेकडो वर्षे जुनं बांधकाम आहे आणि त्यामुळं देखील अशा गोष्टी घडू शकतात का याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. अर्थात तहसीलदार जे आहेत रत्नागिरीचे, त्यांनी या ठिकाणी पाहणी केली, त्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी जे आहेत त्यांच्यासमवेत काही पंच नेमले आणि त्या पंचांनी एक जबाब जो नोंदवलेला आहे जो ABP माझाला मिळाला आहे, त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की JSW कंपनीचं ड्रेझिंगचं काम सुरू आहे, ड्रिलिंगचं काम सुरू आहे आणि त्याची कंपनं किंवा त्याचा जो त्याची जी कंपनं आहेत त्याच्यामुळंच हा एकंदरीत धोका या बुरुजाला निर्माण झालेला असल्याचा आरोप किंवा ही जी गोष्ट आहे त्यांनी त्या पंच यादीमध्ये नमूद केलेली आहे. अर्थात या पंचांशी किंवा गावातल्या काही नागरिकांशी बोलण्याचा, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही काल मी दिवसभर दुपारनंतर प्रयत्न केला, सकाळी देखील त्यांना फोन केले, पण काही कारणास्तव आम्ही उपलब्ध होऊ शकत नाही, तुम्ही उद्या या अशी काहींनी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आता बोलायला कोणी या ठिकाणी हजर नाही आहे. तहसीलदार जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातला अहवाल देतील किंवा ही माहिती जी आहे ती पुढे पोहोचवतील आणि त्यानंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी या संदर्भात नेमकं काय निर्णय घ्यावा किंवा काय कारवाई करावी किंवा कार्यवाही करावी याबाबतचा निर्णय काय येत्या काही दिवसांमध्ये घेण्याची अपेक्षा आहे. पण एक गोष्ट आहे की ही जी लोकं आहेत किंवा ज्यांचा जबाब नोंदवला गेलेला आहे त्यांच्या व्यतिरिक्त अजून यावरती तांत्रिक अभ्यास जो आहे तो देखील होणं गरजेचं आहे, अभ्यासकांकडून देखील या संदर्भातला अभ्यास होणं गरजेचं आहे, त्यानंतरच या तडे जाण्यामागची ठोस कारणं जी आहेत ती अधिक स्पष्ट होतील असा एकंदरीत कायास काही अभ्यासकांनी जो आहे तो खासगीमध्ये बोलताना व्यक्त केलेला आहे. नंतर एक शेवटचा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतोय, अगदी JSW कंपनीशी बोलण्याचा देखील आपण प्रयत्न केला आणि आता जी आपण प्रतिक्रिया दाखवली ती अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवरती दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं कॉर्पोरेट पद्धतीने काम चालतं आणि अशा वेळेला जो निर्णय किंवा जी प्रतिक्रिया जाते ती प्रेस रिलीज काढून दिली जाईल, फक्त आत्ता तरी आम्हाला याबाबतची कोणतीही विचारणा झालेली नाही आहे. त्यामुळे ज्या वेळेला अधिकृतपणे आम्हाला विचारणा केली जाईल किंवा अहवाल मागितला जाईल किंवा सांगितला जाईल त्यावेळी आम्ही अधिकृतपणे यावरती प्रेस रिलीज काढू किंवा अधिकृतपणे प्रसारमाध्यमांच्या समोर येऊ. पण आत्ताची अवस्था खूप दुरावस्था जी आहे ते आपल्याला दिसून येते. किल्ल्यातल्या इतर भागांमध्ये देखील काही भिंती असतील किंवा काही बुरुज आहेत, काही दरवाजे आहेत, त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने काही प्रमाणात तडे गेलेले आहेत, झाडं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आणि दुरावस्था जी आहे किल्ल्याची दिसून येते. त्यामुळे पुरातत्व विभागानं कुठेतरी याकडे गांभीर्यानं देखील पाहावं, यामागची कारणं शोधावीत आणि गडकिल्ल्यांचं संवर्धन देखील केलं जावं अशी देखील मागणी सध्या रत्नागिरी जिल्ह्यातले गडप्रेमी असतील, नागरिक असतील, त्यांच्या वतीनं केली जात आहे. आपण अशी आशा करू, अहवाल तर आलेला आहे परंतु JSW कडनं हे स्पष्टीकरण दिलं जातं की त्यांना अहवाल प्राप्त झालेला नाही. जेव्हा त्यांच्याकडनं कारणं मागितली जातील तेव्हा ते त्यांचं स्पष्टीकरण किंवा उत्तर देतील, परंतु सध्याची अवस्था बिकट झाली आहे हे तर लक्षात येत आहे. तातडीच्या डागडुजीची गरजही व्यक्त होते. अमोल, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.